नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 11 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. क्लिअर? सो ॲज यू कॅन सी द बोथ एक्झाम्पल्स आर फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ वेन्स डिस्प्लेसमेंटला. अँड आय थिंक इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस द न्यूमरिकल, आय थिंक फ्रॉम द BCEC एक्झाम, which is based on the concept of the Venn's displacement law. And I have already told you in the last lecture, it's a very easy law, because in this law just there are the two physical quantities. First one is the lambda maximum, okay, maximum wavelength corresponding to that temperature. It means that if the maximum wavelength is there, then the intensity is greater. It means that higher energy, maximum wavelength is corresponding to the higher energy of that particular black body, and T is nothing but the absolute temperature, and there is a inversely proportional relation in between the temperature and the wavelength. If we are increasing the temperature respectively, then the lambda max is going to shifting on the left hand side. It means that towards the shorter wavelength, okay, and that's why that law is called as the Venn's displacement law. Okay, he sabla tumhala mangcha lecture madhe mi tumhala clear kelo hoto. Ata baka pahila question ani dusra question, doni question tricky hai, okay, tricky hai ani Venn's displacement law var hai. Baka ek chota sa law hai, chota sa Venn's displacement law, ek chota sa law hai, म्हणजे त्याला खूप काही तुम्हाला प्रूफ काही दिलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला प्रूफ पण आपल्याला डिस्कस नाही करायचं आहे. ओके, जस्ट ज्या सायंटिस्टने ते केलं असेल ते तर विदाऊट प्रूफ तर नाही केलं असेल, परंतु आपल्याला जो काही अभ्यासक्रममध्ये आहे, जस्ट वी हॅव गिव्हन द सिम्पल फॉर्म्युला. ओके, सो ऑन दॅट सिम्पल फॉर्म्युला यू हॅव टू सॉल्व द टू न्युमरिकल्स. ओके, जस्ट अ ट्रिकी वन. ओके, अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द नीट 2016 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट 2015. बघा पहिला क्वेश्चन, अ ब्लॅक बॉडी इज ॲट अ टेम्परेचर. बघा एक आपण समजा ब्लॅक बॉडी कन्सिडर केली, या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे 5760 केल्विन. ओके, अँड दिस बॉडी इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक बॉडी, नो प्रॉब्लेम. द एनर्जी ऑफ रेडिएशन एमिटेड बाय द बॉडी. ओके, तुम्हाला माहीत आहे ब्लॅक बॉडी काय करते, नेहमी सगळ्या प्रकारचे वेवलेंथ्स ब्लॅक बॉडीमधून काय होते, रेडिएट. ओके, द एनर्जी ऑफ रेडिएशन एमिटेड बाय द बॉडी ॲट अ वेवलेंथ 250 नॅनोमीटर इज U1. ओके, काही हरकत नाही. एकदम सिम्पल आहे, जेव्हा ती ब्लॅक बॉडी 250 नॅनोमीटरचा वेवलेंथ एमिट करत आहे, तर त्या ब्लॅक बॉडीची एनर्जी किती म्हणते, U1. ओके, मग सेकंड बघा, कॉमा ॲट अ वेवलेंथ 500 नॅनोमीटरवर ब्लॅक बॉडी इज एमिटिंग द एनर्जी ऑफ U2. म्हणजे जेव्हा ते ब्लॅक बॉडी, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की ब्लॅक बॉडी, मागच्या कोणत्या तरी लेक्चरमध्ये एक न्यूमरिकल घेतला की ब्लॅक बॉडी ऑल पॉसिबल वेवलेंथ्स काय करते, एमिट करते. ठीक आहे, जेव्हा 200 नॅनोमीटर वेवलेंथ एमिट केली, वेवलेंथ एमिट केला, तेव्हा एनर्जी U1 एमिट केली. 500 नॅनोमीटरवर किती एनर्जी एमिट झाली, U2. ओके, 1000 नॅनोमीटरवर एनर्जी किती एमिट झाली, U3. ओके, देअरफॉर वेन्स कॉन्स्टंट दे हॅव गिवन दिस मच नॅनोमीटर इनटू केल्विन. सो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द करेक्ट. ओके, इज U1 इज ग्रेटर दॅन U2, म्हणजे एनर्जीचं आपल्याला काय करायचं आहे, कोणती एनर्जी कमी आहे, कोणती एनर्जी असतं, किंवा कोणती एनर्जी झिरो आहे. एक लक्षात ठेवा, हे दोन ऑप्शन असेच कॅन्सल होतात. ओके, बघा U1ला वेवलेंथ एवढं होतं, U3ला वेवलेंथ एवढं होतं, त्याच्यामुळे एनर्जी झिरो राहणं शक्य नाही आहे. इथं लक्षात, इथं लक्षात बेटा, द ब्लॅक बॉडी एमिट्स ऑल पॉसिबल वेवलेंथ्स. ओके, देअरफोर द पॉसिबिलिटी ऑफ एनर्जी झिरो इज नॉट पॉसिबल. ठीक नाही, म्हणजे एनर्जी झिरो राहणं पॉसिबलच नाही, त्याच्यामुळे पहिले दोन ऑप्शन असेच कळेल, फक्त इथं तुम्हाला आता टॅकल करायचं. क्लिअर? ठीक आहे, बघा, दे हॅव गिवन द टेम्परेचर अँड वी हॅव ऑल्सो दे हॅव गिवन इन द दॅट इज द वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, दॅट इज 2.88 × 10⁶, ठीक आहे, न्यूटन मीटर इंटू केल्विन, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आता जी काही ब्लॅक बॉडी दिलं आहे तिचं टेम्परेचर आणि वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट दिलेलं आहे, तर आपण काय फाइंड आउट करू शकतो, मॅक्सिमम वेवलेंथ, कारण की मॅक्सिमम वेवलेंथ इक्वल्स टू B/T. ठीक आहे, मॅक्सिमम वेवलेंथ इक्वल्स टू B/T. वॉट इज B? 2.88 × 10⁶
सिक्स. वॉट इज द वॅल्यू ऑफ टेम्परेचर? 5760 केल्विन. क्लिअर? तर लॅमडा मॅक्स नाही का जवळजवळ नॅनोमीटर इंटू केल्विन. केल्विन केल्विन गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स? नॅनोमीटर. म्हणजे जो काही लॅमडा मॅक्स येणार आहे तो नॅनोमीटर, आणि तो जवळजवळ येतो बेटा 500 नॅनोमीटर. येतं लक्षात? म्हणजे हे तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केले 288 किती शून्य याच्यावर, 1, 2, 3, 4, 5, 6 ठीक आहे, भागीला किती करायचं आहे तुम्हाला 5760, हे जर तुम्ही केलं तर जवळजवळ बेटा 500 भाग जातो. येतं लक्षात बेटा? जवळजवळ किती भाग जातो? 500. म्हणजे बेटा जो काही 500 नॅनोमीटरचा वेवलेंथ आहे, आणि तुम्हाला ती ग्राफ आहे माहीत आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनची, अशा प्रकारचा राहतो. म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथला ठीक आहे इंटेन्सिटी कशी राहते बेटा? मॅक्सिमम. येत्या लक्षात बेटा? मॅक्सिमम वेवलेंथला इंटेन्सिटी कशी राहते? मॅक्सिमम. इंटेन्सिटी म्हणजेच काय बेटा? एनर्जी. इंटेन्सिटी म्हणजेच काय बेटा? एनर्जी. मग बघा, आता जो काही ब्लॅक बॉडी देऊन होता तिचा टेम्परेचर आणि वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट दिला होता, तिच्यासाठी लॅमडा मॅक्स किती येत आहे? 500 नॅनोमीटर. ठीक आहे, किती येत आहे? 500. म्हणजे 500 नॅनोमीटरच्या करस्पॉन्डिंग एनर्जी किती आहे बेटा? U2. ओके, U2 म्हणजे U2 बेटा सर्वात जास्त आहे. ओके ओके, U2 कसं आहे बेटा? सर्वात जास्त. आपल्याला आता U1 आणि U2 कम्पेअर करायचं आहे. म्हणजे U2 इज ग्रेटर दॅन काय बेटा? U1. कारण की पहिले दोन ऑप्शन तर असेच कॅन्सल झाले, U1 आणि U3. कम्पॅरिझन कशा था? U1 आणि U2. देअरफोर ज्याची वेवलेंथ जास्त त्याचं इंटेन्सिटी जास्त म्हणजेच एनर्जी जास्त, म्हणजे U2 इज ग्रेटर दॅन U1. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा, एकदम कॉन्सेप्ट एकदम इझी आहे, परंतु काय आहे ना, तुम्हाला ते पूर्ण अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याच्याशिवाय सॉल्व होणं शक्य नाही आहे. येतं लक्षात? आणि याच विंड डिस्प्लेसमेंट कॉन्सेप्टवर तुम्ही सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. येतं लक्षात? बघा, तुम्हाला काही जर अडचणी आल्या तर पॉज करा, नोट डाऊन करा, समजून घ्या, आणि तुम्हाला लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. बघा, आता सेकंडकडे वळूया. बघा, सेकंड अतिशय इथे इझी आहे. टू परफेक्ट ब्लॅक बॉडीज A1 and A2 ठीक आहे, दोन परफेक्ट ब्लॅक बॉडीज आहे A1 आणि हे सेकंड A2 ठीक आहे. दिस इज न्यूमरिकल नंबर सेकंड सोल्युशन. देर आर टू परफेक्ट ब्लॅक बॉडीज A1 and A2 मेड आउट ऑफ द सेम मटेरियल. काही हरकत नाही, दोन्ही सेम मटेरियलपासून बनलेला आहे. हा डायमीटर्स ऑफ याचा आहे बेटा 2 सेंटीमीटर ठीक आहे, आणि याचं बेटा देऊन आहे 16, म्हणजे थोडा हा मोठा असणार ठीक आहे, काही हरकत नाही. And lambda max prime, and this is lambda max double prime. या ब्लॅक बॉडीसाठी मॅक्सिमम वेवलेंथ लॅमडा मॅक्स प्राईम आहे, याच्यासाठी डबल प्राईम आहे ठीक आहे. आर द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू देअर मॅक्सिमम रेडिएशन ऑफ एनर्जी ॲट कॉमन टेम्परेचर. म्हणजेच काय? दोघांसाठी टेम्परेचर कसं आहे? सेम. 200 केल्विन घ्या. दोघांसाठी टेम्परेचर कसं आहे? सेम. म्हणजे दोघांसाठी टेम्परेचर कसं आहे बेटा? कॉन्स्टंट. सरळ सरळ ठीक आहे. सो दे आर आस्किंग टू फाइंड द रिलेशन बिटवीन द लॅमडा मॅक्स प्राईम अँड लॅमडा मॅक्स डबल प्राईम. एकदम सिंपल आहे. बघा, लॅमडा मॅक्स इक्वल्स टू B/T. क्लिअर? ठीक आहे. आता बघा, दोन्ही बॉडीसाठी टेम्परेचर कसं आहे? सेम, म्हणजे कॉन्स्टंट आहे. आणि बी ऑलरेडी कसं आहे बेटा? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट काय होते? अगेन कॉन्स्टंट होतो. येतं आहे ना लक्षात? जसं बघा, 5/2, 2.5 कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट काय आहे ना बेटा? कॉन्स्टंट. बी ऑलरेडी कॉन्स्टंट आहे वेन्स डिस्प्लेसमेंट को. आणि टी दोघांसाठी कसं आहे बेटा? सेम. सेम म्हणजे कसं आहे? कॉन्स्टंट आहे. देअरफोर कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट. देअरफोर लॅमडा मॅक्स इक्वल्स टू काय आला बेटा? कॉन्स्टंट. म्हणजे या कंडिशनसाठी या बॉडीचा लॅमडा मॅक्स प्राईम आणि या बॉडीचा लॅमडा मॅक्स कसा आहे बेटा? सेम. म्हणजे लॅमडा मॅक्स प्राईम इज इक्वल्स टू लॅमडा मॅक्स डबल प्राईम. दोघांचे मॅक्सिमम वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू एनर्जी कशी आहे बेटा? सेम. या रिलेशनवर आणि हे कुठून आणलं आपण? इथून आणलं. येतं लक्षात? त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन बघायचं आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट फॉर द सेकंड न्यूमरिकल. छोट्याशा कन्सेप्टवर आपण अशा प्रकारचे दोन न्यूमरिकल्स आपण इझिली सॉल्व करू शकलो. येत आहे लक्षात? अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द तेलंगणा. म्हणजे अतिशय चांगला क्वेश्चन होता तेलंगणा MCETचा. एकदम व्यवस्थित क्वेश्चन होता. नीटचा तर काही प्रॉब्लेम नाही, त्याची लेवल होतीच, परंतु याची पण त्यांनी इथं शो केलेली आहे की कशा प्रकारचे एक्झाम्पल्स ते पण विचारू शकतात. नीटच्या लेवलचा एक्झाम्पल आहे तो. बुद्धी लागतं. काय लागतं आपल्याला? हे असे क्वेश्चन सॉल्व करायला लागतात ते बुद्धी लागतं. जस्ट दे हॅव गिवन द न्यूमरिकल व्हॅल्यूज अँड वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज टू गेट द सोल्युशन. नॉट लाईक दॅट. दिस इज नॉट लाईक दॅट.
Okay, we should know the total concept behind that question. Okay, after that we are able to solve the example. हे झालं लक्षात. त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. म्हणून मी मागच्या लेक्चरमध्ये म्हणून गेलो कॉन्सेप्ट. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर करा. सो यू कॅन गेट वी कॅन यू कॅन अप्रोच टू गॉट द सोल्युशन फॉर दॅट पर्टिक्युलर न्यूमरिकल. क्लिअर. बघा मग अशाच पद्धतीनं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत चालले सर, तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.